आ जाए सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस एंटी करप्शन ब्रांच ऑफिस एक ऑफिशियली कंप्लेंट फाइल के कंप्लेंट जो साकोळे पंचायती अर्लीव क्लिंटन वालीस ग्राम सेवक तो गिरीश पिल्ले जो एक्टिंग सरपंच पंचायत चलो मेन जो करप्ट बुद्धि चलो पे ना तो साकोळे पंचायती तो जेलर डिसोजा वो एडवोकेट तेज फुड़े संतोष देसाय डेरिक वालीस जो आता जो प्रेजेंट डेप्युटी सरपंच आता वेलेंतो रॉड्रिगीस पंच मेंबर बिल्लाचो ज्वारी नगर जैसिया कादर ही हरीश कादर भयण बिल्लाची ज्वारी नगर अनुष्का गोविंद लामाणी आनीक यूय पंच मेंबर आनी सरपंच रोहिणी तोरसकर फॉर द ऑफेंस ऑफ द सेक्शन 314 डिसऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी सेक्शन 316 ऑफ 5 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट सेक्शन 318 चिटिंग सेक्शन 319 चिटिंग बाय द पर्सनेशन सेक्शन 204 पर्सनेशन ऑफ द पब्लिक सर्वंट सेक्शन 61 ऑफ 2 क्रिमिनल कॉन्स्पिरेसी ऑफ भारतीय न्याय संहिता 2023 एंड सेक्शन 13(1) ऑब्लिक ए बी 2 क्रिमिनल मिसकंडक्ट बाय द पब्लिक सर्वंट ऑफ द प्रिवेंशन ऑफ द करप्शन एक्ट. आता हेणी कितें केल्लें आसा साकवाळे पंचायती बसोन जी लोकल बॉडी आसा पळय न्हू हे आतां रुलींग करता थंय आनी हांकां मॉवीन गुदिन्हो तो सपोर्ट आसा अशें बायलान आयको येता. मॉवीन गुदिन्हो पंचायत मिनिस्टर आसा हेणी वेगवेगळे कारणान न्हू खाली एक कितें केलें तेणें इंस्ट्रुमेंट यूज केला वा जेलर म्हणटा पळय न्हू ताका इंस्ट्रुमेंट यूज केला आनी हेंचे वांगडा हे नांवा वांगडा वचो जो गार्बेज नारायण आसा पळय न्हू नारायण गार्बेज म्हणटा ताका तो बीजेपीचो थंय आतां ब्लॉक प्रेसिडेंट आसा नारायण गजानंद नायक वो एक सरपंच तसो 2022 तेणें बीजेपीचे तिकेटीचेर इलेक्शन कॉन्टेक्ट केल्लें ते हेजे वांगडा मागीर तो अंबूज दोवार आसा मागीर तो सलीम आसा अशे वेगवेगळे एलिमेंट आसा हेणी कितें केलां हांकां इंस्ट्रुमेंट कशें यूज केल्लें आसा हो जेलर म्हणून जेलराले आयज पंचायतीन जें बील पावलेलें आसा पळय न्हू जवळ जवळ 1,25,00,000 बिलां पावलेलीं आसा प्रोफेशनल बिलां पूण एका सरकाराची खंय मान्यता ना दुसरें ताका पेमेंटूय करता आसतना सरकारान मान्यता दिली ना तेगेलें टर्म कंडीशन नाले तेगेले एग्रीमेंट पंचायतीन खंय सायन केली ना आनी एका बायलेबार एपॉयंट केल्लो आसा इलिगली आनी ताका टर्म कंडीशन नासतना तेगेली बिलांय थंय पास करतात एक जालो इशू हेगेली कोरोनाचे वयर गेल्ले आसा दुसरो आसा तो गार्बेज नारायणाची हेणें जवळ जवळ ऑडिट रिपोर्टूय सांगता की हेणें जवळ जवळ 1.5 कोटीचो घोटाळो केल्लो आसा म्हणून एकाय सरकाराची अप्रुवल ना खंयच्याच ऑथॉरिटीची अप्रुवल ना एका एपॉयंटमेंट ना कॉन्ट्रेक्टर म्हणून एपॉयंट केलो ना नाल्यार ऑफिशियली कांयच जालें ना हे ऑडिटरान दाखयल्ले आसा दुसरो आसा तो डायरेक्ट वालीस पळय न्हू ताणें स्वताच्या वॉर्डाक एक प्रपोजल घातलें आनी थंय रेजोल्युशन घेतलें की आमकां कोणाची अप्रुवल नाका आमी डायरेक्ट कॉन्ट्रेक्टर पयशे दितले म्हणून म्हणजे सरकाराची अप्रुवल नाका म्हणजे ते समजता डायरेक्ट वालीस समजता आपले स्वताचो पयसो तो नाल्यार आपल्या बापायन थंय पंचायतीन तिजोरी भरून दवरल्या पळय न्हू ते भशेन हे पंचायतीचो पयसो आयज मिसअप्रोप्रिएशन करतात आनी हे असले इंस्ट्रुमेंट जो ऑलिव्ह क्लिंटन वालीस आसा पळय न्हू तो ग्रामसेवक ताका हाडल्यात आनीक दुसरे जेलर नारायण मागीर सलीम अशे वेगवेगळे एलिमेंट थंय यूज करतात आनी त्यांचे इंस्ट्रुमेंटातून ते पयशे पंचायत तिजोरी खाली करीत आसा आतां हे सगळे ऑडिटरान थंय दाखोवन दिल्ले आसा आनी हेजेर सरकाराक सांगलेले आसा एक्शन घे म्हणून हांवें हेजेर पयलो सरकाराक कंप्लेन दिलो सीएमा पतन चीफ सेक्रेटरी पतन सगळ्याक दिलो कंप्लेन धाडलो गव्हर्नर असो पावलो पूण हेणी खंय एक्शन घेतली ना ताका लागून आयज तेंचेर हांवें ऑफिशियली हो कंप्लेन फायल केल्लो आसा आनी हेंचेर इमिजिएटली अंडर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन एक्टा प्रमाणे हांकां अरेस्ट करचें हेंचे FIR रजिस्टर करचो हें मागलेलें आसा. आतां तेजे फुडें हांवें चीफ विजिलन्स ऑफिसराकय दिल्ली आसा कंप्लेन चीफ विजिलन्स ऑफिसर आसा आयज चीफ सेक्रेटरी आसा हेजे कडेन ताबो आसा हेकाय दिल्ली आसा सेम कंप्लेन दिल्ली आसा की हेकाय सांगलेलें आसा बाबा हेजेर तुमी इमिजिएटली एक्शन घेवची आनी ही पंचायत तिजोरी जी पळय लूट मार चलिल्ली आसा पळय न्हू ही खंय तरी बंद जाल्लेली हांकां पयली सद्या अरेस्ट जावपाची गरज आसा. काल हांवें हेंचेरच वेर्ना पुलिसांकय कंप्लेन दिल्लो आसा काल सेम मॅटराचेर वेर्ना पुलिसांकय दिल्लो आसा. आतां हे तीन कडेन हांवें ऑलरेडी हो ऑफिशियल कंप्लेन दिला विजो एलॉंग वीथ ऑल द एन्क्लोजर जे जे कितें पळय तेणी करप्शन केलां करप्शना पार्ट जाल्ले आसा कोण कोणा इंस्ट्रुमेंट यूज केल्या पळय न्हू हांकां सगळ्यांचे हेंचे एसेट चॅक करपाक जाय हांकां बँक ट्रान्झॅक्शन चॅक करपाक जाय हेंच्या कशें हे इंस्ट्रुमेंट यूज करून हेणी पयसो पंचायतीतलो डायवर्ट करून तेंचे कडेन आपल्या फुड्या आपल्या एकाउंटार पावयलो पळय न्हू हें सगळें इन्वेस्टिगेशनाचो बाजू आसा तेन्ना सरकारा कडेन मागता
आणि आमच्या सुपरिटेंडंटकडे हे रिक्वेस्ट केल्या बाबा यांना एफआयआर रजिस्टर करतो आणि जे डिटेल थरो इन्व्हेस्टिगेशन करपाचं आहे आणि जो पब्लिक फंड जो पण आहे आणि इन्स्ट्रुमेंट खंची खंची हाडून जेलरा सारखेल्या हाडल्या जेलरान किती केले असा बिल घातल्या आपली नावान पंचायतीक आणि पेमेंट जो पंचायतीतल्यान जो गेल्लो असा पण जो बँक ट्रान्झॅक्शन दाखयता पण शेला जेलर डिसोजा म्हणून दाखयता आता बील ऑली हो घालता कोण जाता जेलर डिसोजा घालता आणि पंचायतीचं बँक अकाउंटातल्यान शेला म्हणून हे नावावर पैसे वयता म्हणजे हे सगळे इन्स्ट्रुमेंट पण यूज केला त्या शेला जेलराक अरेस्ट करपाक जाय कित्याक यांची नाव सगळ्यांचे घातल्या पण यांची खंय तरी लिंक इंटरनल लिंक असा त्यांनी यांना सगळ्या सरकारान यांना इन्व्हेस्टिगेशन हाडचे त्यांच्यावर एफआयआर रजिस्टर करचो आणि त्यांचे कडल्यान जी जी पण रिकवरी करपाक जाय आज ऑडिटरान ईच अँड एव्हरी फॅक्ट त्या ऑडिटाचे दाखल्या 2023-2024 जे ऑडिट झाल्या तितून दाखलेले असा हे जो गार्बेज नारायणान आज जवळजवळ 5 वर्सांचो बजेट अप्रुव्हल नसताना कोणाच्या सरकारची मान्यता नसताना करोडांनी रुपया पंचायतीला घातले आणि त्या ऑडिटरान दाखलेले असा 5 वर्सां पंचायती ऑडिट झाली ना आणि जी सिद्धी हळदणकर आसा पण हिका खंय तरी हे बैग पावयता तिका खंय तरी बॅग पावयता बॅगा नाल्या करोड पावयता आसतले आणि त्याका लागून ही सिद्धी हळदणकर सुद्धा त्यांचे डायरेक्टर जाऊन ती काय सरकारान जे इलिगल जाता तिचेर कंट्रोल करपाक बसिल्ल्या पण ती एक्शन घेतात ते मोडान दिसना आता यांचे वारंवार कंप्लेन हाडून सुद्धा जे कोण हंचेत ऑथॉरिटी आहा बीडीओ म्हणून कोणच एक्शन घेना आणि थंय पंचायतीक अनऑफिशियली हे गिरीश पिल्ले सारखेले मनीस आणि हो अल्ली किंडल अल्लीस आहा पण ग्रामसेवक हे इलिगली अनऑथॉरायज पर्सन आज बँक ट्रान्झॅक्शन ऑपरेट करतात पंचायतीच्या बँकेतले साईन मारून हे करोडांनी पैसे असले इन्स्ट्रुमेंट यूज करून कोण जेलर सारखेले नाल्या नारायण मागीर तो सलीम भगवाले मागीर तो फैजल आणि कोण असे वेगवेगळे मनीस आज थंय हाडून दवरलेले आणि यांना कोणाचीच संमती ना खंयच गव्हर्नमेंटाकडे अप्रुव्हल ना ना डायरेक्टर ना त्यांचे खंयच त्यांच्या कडल्यान कोटेशन घेतलेले ना म्हणजे वेगवेगळे मुद्दे असा पण हे सगळे पैसे लुटपाचे चाललेल्या दुसरं आहात तो इनोव्हेटिव्हा वेस्ट एड मॅनेजमेंट म्हणता पण हो म्हापशेचो हेणे तर ते पंचायतीक ठेका घेऊन दवरलेले असा पंचायती एव्हरी महिन्या 5-5, 6-6 लाख रुपया बसून त्यांच्यान पैसे वाटा एक टीपीडी 5 टीपीडी प्लांट घातलेला त्याचो खंयच तो अजून सुद्धा कंप्लिशन झाले नसताना तो मेंटेनन्साच्या नावान आज पैसे वाटता म्हणजे असे वेगवेगळे मुद्दे असा हे सगळे ऑडिटरान दाखले आणि काय दाखवना पण हे सगळे आज हांवें आमच्या सुपरिटेंडंट ऑफ द पोलीस एंटी करप्शन ब्रँच तसोच आमचो वेर्ना पोलीस हेजेय नजरे काढलेले असा आणि जो चीफ विजिलन्स ऑफिसर चीफ सेक्रेटरी आपण हेजे नजरे काढून दाखलेले असा त्यांना सरकारान आता तरी हेजे जागे जावचे आणि हे करप्शनचे कंट्रोल हाडटलो जाल्यार आमचे कंप्लेंट घेऊन तुम्ही जर उगी बसले जाल्यार हेजे फुडें कंप्लेंट कोण करपाना त्यांना तुमकां जेन्ना एविडन्स सकट जे कंप्लेंट दिता पळय न्हू हांव सुपरिटेंडंट ऑफ पुलिसा कडेन मागता जो एंटी करप्शन आहा पळय न्हू आयचे आयज तेणें हेजेर एफआयआर रजिस्टर करचो आणि त्यांकां इन्व्हेस्टिगेशन आसूं आपोवन तेंकां जर अरेस्ट करपाक जाय जाल्यार अरेस्टूय करचे आणि हे जे पळय पंचायतीचो मिस एप्रोप्रिएशन ऑफ फंड आणि हे जे पळय वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट हाडून जे पयशे पळय पंचायती लुट्टात आणि त्यांचे कडेन आपूण घेता पळय न्हू यांचे कडेन ही रिकवरी नित्यान गरज आसा जेन्ना ऑडिटरान इतली दाखोवन सुद्धा सरकार जाग जायना तेन्ना हांव हांगा तेंचे कडेन आयज हे म्हागेले ऑफिशियली कंप्लेंट लॉज करता सरकारान हेजे जागे जावचे आणि सुपरिटेंडंट परतून रिक्वेस्ट म्हागेले एफआयआर रजिस्टर करचो आणि यांचे कडल्यान जी रिकवरी जी आसा ती रिकवरी करची आणि हेन्सफोर्थ ते घडपाक दिवचे ना इतलेंच म्हागेले म्हणणे आसा।